भारतीय जनता पार्टीचा 41वा स्थापना दिनाचा कार्यक्रम अकोले तालुक्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनात संपन्न झाला. भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सचिव वैभव पिचड यांनी ज्येष्ठ महिला कार्यकर्ते यांचा सन्मान केला. भारतीय जनता पार्टी 41व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय सचिव वैभव पिचड यांच्या हस्ते भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मालती भालेराव पुष्पा वाणी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, पत्रकार अमोल वैद्य, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, एन टी सेलचे युवा अध्यक्ष विजय पवार, विनीत भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सुगाव येथे भाजपच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष लता देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, राज गवांदे, संदीप देशमुख उपस्थित होते. तर कोथुळ येथे ज्येष्ठ कार्यकर्ते नागेश बोराडे यांचा सन्मान राजेंद्र देशमुख, तालुका उपाध्यक्ष गणेश पोखरकर, संजय लोखंडे, सोसायटी चेअरमन मनोज देशमुख यांनी केला. कळस येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी वाकचोरे यांचा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे, उपसरपंच ज्ञानेश्वर वाकचोरे, युवा मोर्चा उपाध्यक्ष नामदेव निसाळ, रावसाहेब वाकचौरे, गोरक्षनाथ वाकचौरे आदी उपस्थित होते. बेलापूर येथील बूथ प्रमुख लहू काळे यांनी केक कापून भाजपाचा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी दत्ता फापळे, सुरेश खेबडे, अशोक फापळे, किरण फापळे, बाळासाहेब हुलवळे, प्रदीप पवार, सुभाष महादेव, किशोर जाचक तर दिव्यांग सेलच्या वतीने किराणा बाजार वाटप करण्यात आला. बाळासाहेब धुमाळ, दानिश पुंडे, सुशांत वाकचौरे यांनी हे कार्य केले. माजी मंत्री मधुकर पिचड, भाजपचे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, शिवाजीराव धुमाळ, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेत्या मालती भालेराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.